नमस्कार, फटाफट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि क्या याच्या खास घडामोडी. संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शिवसेनेचे नेता खासदार संजय राऊत यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळल्यानंतर त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हा तर राज्यातील जनतेचा अपमान. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करत राष्ट्रपती राजवटीवर संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंचा राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर टोला. आम्ही राज्यपालांना 2 दिवसांची मुदत मागितली होती, पण राष्ट्रपती राजवट लागू करून राज्यपालांनी आम्हाला 6 महिन्यांची मुदत दिली आहे. या दरम्यान आता आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा करून आमचा दावा पुढे नेऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. इतके दयावान राज्यपाल मी पाहिले नाहीत. असे राज्यपाल तर राज्याला लाभले असतील तर राज्याचं नक्कीच भलं होईल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर टोला लगावला. अद्याप कोणताही निर्णय नाही, आधी किमान समान कार्यक्रम ठरेल. शिवसेनेसोबतच जाण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आधी दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा होईल, किमान समान कार्यक्रम ठरेल, त्यानंतरच आम्ही शिवसेनेसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असे स्पष्टीकरण काँग्रेस राष्ट्रवादीने दिले आहे. काही लोकांनी जो हट्ट केला त्याचा हा परिणाम. काही पक्षातील नेत्यांच्या हट्टामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, असे म्हणत भाजपचे नेता सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. राज्यपालांनी आम्हालाही सत्ता स्थापनेसाठी 24 तासांचाच कालावधी दिला होता. सर्वात मोठा पक्ष भाजप असताना आणि मतदारांनी तसा जनादेश दिला असताना मित्र पक्षाने जनादेशाचा अनादर केला. मध्यावधी होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन त्यांना धीर दिला आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाही, चिंता करू नका, आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, अशा शब्दात त्यांनी दिलासा दिला. महाशिव आघाडीतही 2.5 वर्षाचा फॉर्म्युला. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संभाव्य आघाडीतही सत्ता वाटपचा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरत असल्याची माहिती असून शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी 2.5 वर्षे मुख्यमंत्रीपद मिळणार असून काँग्रेसला सलग 5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे, असे सूत्र सांगत आहे. महाराष्ट्रात स्थिर सरकार हवं. अभिनेता रितेश देशमुख यांनी आपलं मत मांडलं आहे. राज्याला स्थिर सरकार हवं आहे असं मला वाटतं. मला राजकीय पार्श्वभूमी असली तरी या देशाला एक नागरिक आणि एक मतदार म्हणून मला या राज्यात 5 वर्षांचे स्थिर सरकार हवे आहे, असं रितेश म्हणाला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचे दोन्ही बंधू अमित आणि धीरज देशमुख हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. दगडूशेठ गणपतीला 521 मिष्ठान्नाचा महानैवेद्य. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात तब्बल 521 प्रकाराच्या मिष्ठान्नांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला. तसंच कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे 1 लाख दिव्यांनी मंदिर सजवण्यात आलं आहे. सर्व पदार्थ अन्न कोटामध्ये मांडण्यात आले असून या सर्व पदार्थांचा प्रसाद ठेवून रुग्णालयात आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात येईल, असं ट्रस्टने सांगितलंय. मिमी हिंदी चित्रपटात झळकणार सई तामणकर. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात तिच्यासोबत कीर्ती सेनॉन ही दिसणार आहे. आणि सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू असून चित्रपटात सई कोणती भूमिका साकारणार आहे हे अद्याप समजलेले नाही. या होत्या फटाफट बुलेटिन. आणि ताज्या अपडेटसाठी आमच्यासोबत जुळलेले राहा, अर्थातच व्हिजिट करा मराठी .webdunia.com वर.